सत्तावीस सप्टेंबर दोन हजार आठ ही तारीख होती मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याची परंतु काही कारणास्तव हा हल्ला सव्वीस अकरा दोन हजार आठ ला मुंबईत घडला आणि संपूर्ण देश आणि जग हादरलं नेमकं यामध्ये प्लॅनिंग कसं झालं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर प्रशांत कोरटकर आज आपण डिटेल चर्चा करणार आहे की सव्वीस अकराचा जो मुंबई दहशतवादी हल्ला झाला त्यामागे कॉन्स्पिरेसी कशी रचली गेली पाकिस्ताननी कशा पद्धतीने हे सगळे दहाही आतंकवादी भारतात पाठवले होते आणि यामागचा मास्टर माइंड कोण होता तर एकोणीशे सत्याहत्तर साली कॅडेट मिलिटरी स्कूलमध्ये तहनूर हुसेन राणा आणि दाऊद सय्यद गिलानी हे दोघं शिकत होते इथूनच खऱ्या अर्थाने या दोघांच्या मैत्रीतून मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याची कहाणी सुरू झाली दाऊद सय्यद गिलानी याच्या वडिलांनी अमेरिकेच्या एका महिलेशी लग्न केलं लग तिचं नाव आहे एलिस हेडली एलिस हेडली ही काही दिवस पाकिस्तानमध्ये राहिली आणि त्यानंतर तिने डिवोर्स देऊन ती अमेरिकेत परत गेली मात्र दाऊद सय्यद गिराणी हा पाकिस्तानमध्ये होता आणि त्यानंतर तो अमेरिकेत परतला आणि त्याच दरम्यान त्याची भेट तहनूर हुसेन राणा याच्याशी झाली म्हणजे वर्गमित्राशी झाली आणि तिथून ही मैत्री पुढे पुढे जात गेली आणि त्यातूनच मुंबई दहशतवादी हल्ल्याची अं सुरुवात झाली या दोन मित्रांनी एकूणच अं लष्कर ए तोयबा याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने दाऊद सय्यद गिलानीने हाफिज सईद याच्यासोबत संधान साधलं लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद हा तरुण मुलांना एकत्र करून मुंबई आणि इतर भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचं प्लॅनिंग करत होता दाऊद सय्यद गिलानी हा हाफी सईदला एकदा भेटल्यानंतर तो दोन ते तीन वेळा त्यांनी पाकिस्तानमध्ये भेट दिल्या आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली दाऊद सय्यद गिलानी हा नंतर अमेरिकेला परतला त्यांनी अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला दाऊद सय्यद गिलानी तसा दिसायला अमेरिकन म्हणजेच फॉरेन सार फॉरेनर सारखा दिसत होता त्याचे डोळे निळे होते त्यामुळे तो मुस्लिम आहे पाकिस्तानी आहे असं कोणीही संशय घेऊ शकत नव्हता लष्कर ए तोयबाचा सा, साजिद मीर जो विदेशी विभाग पाहायचा त्याच्यासोबत दाऊद सय्यद गिलानीची भेट झाली हाफी सईदनी करून दिली आणि त्यानंतर विदेशामध्ये कशा प पद्धतीचा दहशतवादी हल्ला करायचा याचं प्लॅनिंग सुरू झालं पाकिस्तानच्या आय एस आय एजन्सीच्या माध्यमातून अमेरिकेचा जाऊन पासपोर्ट चेंज केला आणि त्याचं नाव ठेवलं डेव्हिड कोलमन हेडली हाच तो डेव्हिड हेडली आहे जो 2005 ला आणि 2007 ला भारतात आला होता मुंबईच्या एअरपोर्टवरून मुंबईच्या दक्षिण मुंबईच्या भागामध्ये जाऊन त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली त्यानंतर मुंबईच्या अतिशय महत्वाच्या ठिकाणचे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून त्यांनी पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे दुसरीकडे जमाद दावा ही जी लष्कर तोयबाची एक दुसरी विंग आहे त्या माध्यमातून तरुण बेरोजगार तरुणांना एकत्र आणण्याचं काम सुरू केलं आणि दरम्यानच्या काळात दोन हजार पाच मध्ये मोहम्मद अजमल आमिर कसाब हा तरुण त्यांना आढळला यापूर्वी मोहम्मद अजमल आमिर कसाब याच्यावर कारतूस आणि बंदूक बा बाळगण्याच्याही अनेक गोष्टी पेशावरमध्ये पुढे आल्या होत्या पुढे अजमल कसाब जमाद दावाच्या संपर्कात आला आणि असं करत बत्तीस मुलं पाकिस्तानमधले निवडण्यात आले ट्रेनिंग देण्यासाठी हे ट्रेनिंग सुरू झालं पाकिस्तानमध्ये हे ट्रेनिंग झालं तीन फेजेसमध्ये ज्या पद्धतीने सैनिकी ट्रेनिंग असतं त्याच पद्धतीचं हे ह्युमन टेरर जो तयार करायचा होता त्यासाठी हे टे, हे जे ट्रेनिंग आहे हे लष्कर ए तैबानी तयार केलं होतं त्यासाठी पहिला जो राऊंड होतं त्या राऊंडचं नाव होतं दौरा ए सुफा हे एकवीस दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि या एकवीस दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये बत्तीस मुलं या पार्टिसिपेट झाले होते आणि तिथूनच मुंबई दहशतवादी हल्ल्याची सुरुवात झाली या दरम्यान या बत्तीसही मुलांना हाफिज सईद याच्याशी ओळख करून दिली आणि कशा पद्धतीने अटॅक करायचं आहे हे प्रिलिमिनरी ट्रेनिंग होतं पहिल्या भागामध्ये धर्माविषयी इस्लामविषयी त्यांना त्यांचं माइंड वॉश करण्यात आलं त्यानंतर दुसरं होतं भाई वसूल दौराय अम्मा म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं ट्रेनिंग हे ट्रेनिंग होतं बारा दिवसाचं हे मनसेरा जे आहे पाकिस्तानमध्ये इथे बारा घंट्याच्या बसच्या प्रवासांनी या बत्तीसही तरुणांना तिथे नेण्यात ने आलं आणि तिथे बारूद सॅटेलाइट फोन त्याच्यानंतर लँडमाईन कसं टाकायचं काउंटर कसा करायचा या संपूर्ण संदर्भात चर्चा आणि त्यांचं माइंडवॉश त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं त्यानंतर त्यांना लष्कर ए जे मॉडेल टाउन आहे ओकारा इथेही त्यांची भेट आयोजित करण्यात आली तिथेही त्यांना माइंडवॉश करण्यात आलं आणि भारताच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे असं सांगण्यात आलं पस्तीस तरुणांना त्यामुळे त्यांनी पीओकोच्या बाजूला चहलबंदी आहे तिथे थर्ड राऊंड होता त्याचं नाव होतं दौरा एक्सा आणि इथे जवळपास पंधरा ट्रेनर खुंखार ट्रेनर या बत्तीसही मुलांना ट्रेनिंग देत होते बैतुल मुजाहिद्दीन या ठिकाणी त्यांना अबू हजाला हा जो शेवटचा ट्रेनर होता त्या ट्रेनरनी इतकं भयानक ट्रेनिंग दिलं की पूर्ण पहाड साठ तासात बिना खातापिता चढायला लावलं आणि असं करून त्यांना कनखर करण्यात आलं की कशाही पद्धतीचा मारा जर भारतीयांनी केला तर तो त्याचा सामना तुम्हाला करता आला पाहिजे आणि शेवटचं जे ट्रेनिंग होतं ते ते होतं दौरा ए रिपक्त म्हणजे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये कोड आहे डी कसे करायचे एकामेकाला खू हातवारे करून कसं सांगायचं माहिती कशी द्यायची याचं संपूर्ण ट्रेनिंग याच्यामध्ये होतं बत्तीस मुलं होते त्यापैकी बावीस मुलं हे ट्रेनिंग न करता तिथून पळून गेले शेवटचे दहा मुलं होते त्यांचं सि... त्यांचं सिलेक्शन जे आहे ते लष्कर ए तोयबानी केलं आणि याच दहा लोकांना भारतात पाठवण्याचं मनसुबे तयार करण्यात आले शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना समुद्र किनाऱ्यावर म्हणजे पाकिस्तानचा जो भाग आहे त्या समुद्र किनाऱ्यावर त्यांना उतरवण्यात आलं नॉर्टिकल माईल कसा आहे हवामानाचा अंदाज कसा आहे मासेमारी कशी करायची समुद्रात पोहायचं कसं याचं संपूर्ण जसं एन एस जी कमांडोचं ट्रेनिंग होतं त्यापेक्षाही भयानक ट्रेनिंग या संपूर्ण दहाही आतंकवाद्यांचं तिथे करण्यात आलं सप्टेंबर दोन हजार आठ या दिवशी रोजा होता आणि याच दिवशी म्हणजे साधारणतः दोन दिवस आधी पाकिस्तानमधून हे दहाही आतंकवादी भारतात पाठवण्याची तयारी सुरू झाली परंतु भारताची गुप्तचर एजन्सी आहे आर एडब्ल्यू यांचे काही इनपुट्स का होते की आतंकवादी हल्ला हा भारतामध्ये विशेषत कोस्टल एरियामध्ये होऊ शकतो आणि टार्गेटवर मुंबई आहे त्यामुळे लष्कर ए तोयबानी हे ऑपरेशन काही दिवसासाठी पोस्टपोन केलं हे सगळं झालं आणि याच्यावर पाळत ठेवून होते डेव्हिड हेडली आणि तहरूम राणा हे दोघही सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून या तरुणांच्या संपर्कात होते तो दिवस आला ज्या दिवशी मुंबई टेरर अटॅक करण्यासाठी हे दहाही तरुण जहाजाकडे निघाले बावीस तारखेला बावीस तारखेला सकाळी आठ वाजता त्यांनी पाकिस्तानच्या समुद्री मार्गातून भारताकडे प्रवेश केला आणि पुढे काय झालं हे आपण पुढच्या भागात बघूया परंतु मुंबईच्या सव्वीस अकराचा जो दहशतवादी हल्ला झाला त्याचं प्रिपरेशन हे कधीपासून कोणी कसं केलं हे आतापर्यंत आपण बघितलं परंतु या भागात एवढंच पुढच्या भागामध्ये आपण लवकरच नक्की भेट भेटू तोपर्यंत सबस्क्राईब करा माझा विदर्भचं यूट्यूब चॅनल धन्यवाद